20 जुलाई 2020 आज एक ऐसे व्यक्ति की जन्म शताब्दी दिन है जिन्होंने बचपन से लेकर अपने अंत दिन तक सब कुछ सिर्फ अपनी मेहनत और दूसरों के दुख दूर करने में बिताया। जी हां, स्वर्गीय महाशंकर रणछोड़लाल पंड्या उनका पूरा नाम। शांत जीवन, कर्म को ही अपना धर्म मानने वाले जो कोई धर्म गुरु न होते हुए भी बाबा के नाम से जाने जाते थे। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल में हेड क्लर्क की पदवी से रिटायर होने वाले अपने कार्यालय में एमआर पंड्या या पंड्या साहब से एक ट्रेडमार्क की तरह संबोधित होते थे। अपने कार्यालयीन कर्तव्यों के साथ साथ अपने परिवार और सामाजिक दायित्व को बाबा ने बड़ी खूबी से निभाया। गुजरात के महेसाणा गांव में जन्म और शिक्षा प्राप्त करके महाराष्ट्र के अनजान गांव कल्याण में स्थायी होकर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल में इंडियन नेशनल ट्रेड यूनियन कांग्रेस के उपाध्यक्ष की पदवी तक अपना सफर अपनी सहज कार्य पद्धति से तय करना, ये अपने आप में एक प्रशंसनीय बात है। कर्म, धर्म और सांसारिक एवं सामाजिक दायित्व को पूर्ण करते हुए बाबा बापूजी उर्फ पंड्या साहब दिनांक 12 जुलाई 1998 को अपने स्वर्गीय परलोक प्रवास पर चल पड़े। आज उनके जन्म शताब्दी के मौके पर हम पंड्या साहब को याद करते हुए उनके कार्यालयीन जीवन काल की कुछ यादें साझा करते हैं। आइए अगले वीडियो में सुनते हैं बाबा के करीबी सह कार्यकर्ता उनके बारे में क्या कहते हैं, जैसे कि श्री सूर्यवंशी। नमस्कार, आज आमचे पंड्या बाबा महाशंकर जी पंड्या साहेब यांची 100वी जयंती। खरोखर अशा ग्रस्थाची जयंती साजरी करणं खरं म्हणजे आमचं परम भाग्य राहिलं असतं, परंतु या लॉकडाऊनमुळे आम्ही फिजिकली या जयंतीचं आम्ही खऱ्या अर्थानं साजरीकरण करू शकत नाही आहेत, याचं आम्हाला खरं दुःख आहे। आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही वीज कंपनीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर युनियनचा पुढारी कसा असावा असा कधी विषय निघाला तर 100% पंड्याबाबांचं नाव त्या ठिकाणी येणारच। पंड्याबाबा यांनी इंटक या संघटनेचं इतकं छानपैकी काम केलेलं आहे की त्यांनी जे काही काम करून दिलेलं आहे किंवा त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचं मला असं वाटत नाही की त्यांच्या बरोबरीचा त्यांच्या तोडीचा आजपर्यंतचा कुठला तरी इंटकमध्ये, मग तो राजकारणातला असू द्या किंवा समाजकारणातला असू द्या, एकही कामगार विश्वातला असला तरी नाही आहे। कारण मला जे आठवतं, मी जेव्हा वीज मंडळामध्ये रुजू झालो त्यावेळेस मला माझं बोट धरून नारायण देशपांडे, कैलासवासी नारायण देशपांडे साहेब यांनी वीज मंडळात माझं नोंदणीकरण केलं होतं इंटक संघटनेचं। माझा पहिला पगारही झाला नव्हता, पण मी मंडळात लागायच्या आधीच ज्या दिवशी मी पहिल्यांदा गेलो रुजू झालो आणि ह्या सगळ्या गोष्टी नारायण देशपांडे माझ्या शेजारी राहायचे आणि त्यांनी माझी पंड्याबाबांशी ओळख करून दिली होती आणि त्यांच्यामुळेच बाबांचं मी एकदम जवळ गेलो होतो। आणि जेव्हा माझी पहिली पावती फाडली गेली, जसं तुम्हाला म्हटलं मी की माझा पगारही तेव्हा झाला नव्हता, त्या दिवसापासून त्या आजतागायत या इंटक संघटनेने जी धुरा आहे मी माझ्या परीनं आजही ती करतो आहे। ही जी संघटना चालवण्यासाठी जेव्हा मला नारायण देशपांडेंनी बाबांकडे आणलं, मग त्या संघटना कशी असते काय असतं याचं बरंच निरीक्षण मी त्यावेळेस केलं। बऱ्याच संघटना त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यरत होत्या की ज्यांनी मला संघटनेमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु मला पूर्वीपासून, कारण माझ्या आजोबा किंवा माझे वडील हे काँग्रेस विचारसरणीचे होते आणि त्यावेळेस त्याचं प्राबल्य प्रचंड होतं,
सगळ्यात पहिली जर कुठली संघटना असेल तर ती इंटक, कारण आपल्याला माहिती आहे जसं संस्कृत ही भाषेची जननी आहे तशीच इंटक ही संघटना ही संपूर्ण संघटनांची जननी आहे. कारण इंटक सुरुवात झाली आहे, नंतर त्याच्यानंतर बाकीच्या संघटना, मग डावे आले, मग इतर आले, पण सुरुवात इंटकनेच केली होती. आणि अशा या संघटनेमध्ये मला बाबांनी घेतलं, नुसतं जवळ घेतलं नाही तर मला आठवतं की मला जास्तीत जास्त 4 किंवा 5 वर्ष झाले असतील, पण बाबांनी मला तेव्हा हेरलं आणि माझ्याकडे त्यांनी उपसरचिटणीसपद दिलं. उपसरचिटणीसपद दिल्यामुळे मग बाबा कुठल्याही सभेला जेव्हा मुंबईला जायचे, हेड ऑफिसला जायचे किंवा मंत्रालयात जायचे, तर तेव्हा ते मला बरोबर घेऊन जायचे आणि मग मी त्यांच्या बरोबर जायचो. मला आठवतो 1990 पहिल्या पेविक्षणला बाबांच्या बरोबर मी बसलो होतो, डांगेसाहेब होते, आम्ही तिघं जण त्यावेळेस बसलो होतो. माझ्या हाताने ड्राफ्ट त्यावेळेस लिहिला होता आणि हे सगळं बाबांमुळे शक्य झालं. नंतर कुठल्याही एखाद्या नवख्या माणसाला डायरेक्ट तिथे पे भिक्षांच्या मीटिंगला बसणं हे दुरापास्त होतं, पण बाबांनी माझ्यावरती विश्वास टाकला, माझ्याकडे उपसरचिटणीस पद दिलं. आणि इतकंच नव्हे तर HD बाबा पाटील होते तेव्हा, इतके म्हणजे रथी महारथी होते, त्यांची माझी ओळख घालून दिली. मग पदमसिंह पाटील होते, त्यांच्याबरोबर झालेले नरेंद्र तिडके साहेब होते, असे विविध सगळे जे नेते मंडळी होते त्यांच्याबरोबर ते मला घेऊन जायचे आणि त्यांच्याशी माझी ओळख करून द्यायचे. असे बाबा ज्यांनी मला बोट धरून या संघटनेमध्ये आणलं आणि या संघटनेमध्ये मला खरोखर जी वाटचाल करायची त्यांनी संधी दिली. मग या बाबांबरोबरच मला या ठिकाणी बरेच लोकांनी मला मदत केली, म्हणजे माझ्या ज्यांच्यावर ज्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये रामतीर्थ असेल, नंतर आमचे सूर्यवंशी साहेब आहेत, भीमराव सूर्यवंशी, ते झाले, नंतर आणखी काळे होते. आणि मी सांगतो ना, त्यावेळेस सर्व मुख्य पदांवरती जे काही नेमणुका झाल्या होत्या किंवा जे पदाधिकारी होते किंवा जे वीज मंडळातले अधिकारी होते हे सर्व इंटकचे नेते होते. इतकंच नव्हे तर त्यावेळेस इंजिनियरसुद्धा इंटकचे होते. म्हणजे अशी ही एवढी मस्त फफवली अशी वडासारखी झालेली ही जी इंटक संघटना होती ही निव्वळ बाबांमुळे होती. बाबांकडे अत्यंत महत्त्वाचा गुण असा होता, बाबा सकाळीच उठायचे आणि बाबा सकाळी शिपायापासून ते अध्यक्षापर्यंत सगळी कामं बाबा करायचे. त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तडजोड चालत नसते. कुठल्याही माणसावरती अन्याय होऊ द्या की तो बरोबर त्या ठिकाणी पोहोचणार, सकाळी 7 मंत्रालयात जाणार आणि मंत्रालयात मग ते विष्णू पाटील सर असू द्या किंवा कुठले मंत्री ज्या संदर्भात आपलं काम आहे त्यांना सकाळीच भेटणार त्यांच्या बंगल्यावरती आणि त्या मुख्य जो काही असेल त्या अधिकाऱ्याला तिथूनच फोन करून त्याला ताबडतोब तासून जे काम आहे ते सगळी करून घेणार. ही जी हातोटी होती त्याच्यामुळे बाबांचा एवढा वचक होता की बाबा नाव घेतलं की चांगले कार्यकारी अभियंता SEC सगळ्याचे सगळेच नाही बाबा बाबांचा माणूस आहे. आणि त्यांच्यामुळे बाकीची जी काही ती बाबांची सगळी पिल्लावळ होती की जी काही कार्यकर्ते होते हे सगळे सेफ आणि सुरक्षित असायचे. तर ह्या अशा सुरक्षिततेच्या काळामध्ये बाबांच्या या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही खरोखर त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आजपर्यंत त्यांच्या आदर्शानेच वाटचाल करत आलो. जेव्हा कार्यालय घेतलं तेव्हा पहिले बाबांची आठवण आली होती, बरं का? मला आठवतं त्यांची 75 साजरी केली, त्यांची 71 ती सगळी जे साजरे करणं होतं ना ते खरोखर अगदी डोळे दिपवून टाकणार असं असायचं. आणि सगळे अधिकारी जेव्हा त्यांच्यासमोर लावायचे त्यांना म्हणजे अक्षरशः इतका सन्मान होता की आज एखाद्या मंत्र्याला तो सन्मान तिथे मिळत नसे. तर अशा बाबांच्या हाताखाली मी काम केलं आणि बाबांनी ही संधी मला दिली. आज मी या संघटनेमध्ये जरी राज्य उपाध्यक्ष असलो तरी पण माझ्यामध्ये जे काही गुण आहेत किंवा मला जे काही त्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली ती निव्वळ पंड्याबाबा नारायण देशपांडे, काळे साहेब, रामतीर्थ साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीमराव सूर्यवंशी. मी जसं पंड्याबाबांना तसेच आमचे भीमराव सूर्यवंशी पण आहेत की खरोखर या ग्रस्तांनी निस्वार्थपणे इंटकची सेवा केली आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हजर राहून आज त्यांची वयाची त्यांनीही बरेच 70-72 पुढे ते पण आहेत, पण त्यांनी आजही ते इंटक करता वेळ देत आहेत. इंटक संघटना आज जरी थोडीशी रसातळाला म्हणजे रसातळा म्हटल्यापेक्षा त्याच्यातून बरीच शकलं झाल्यामुळे आज आहे, पण जी काही मंडळी आज या इंटकमध्ये आहेत ती अगदी निष्ठावान आहेत आणि एक जीव आहेत. सर्वांना माहीत आहे की या ठिकाणीच न्याय मिळू शकतो,
या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं करप्शन चालत नाही, कुठल्याही अधिकाऱ्याच्या पार्ट्या चालत नाहीत, आणि अशा प्रकारे जे बाबांनी आम्हाला त्यांचं पिंड करून दिलेले आम्ही त्याच पद्धतीनं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही वाटचाल करत आहोत. आणि म्हणून आमची या बाबांची जी जयंती आहे, या जयंतीनिमित्त मी जरी बाहेरगावी असलो तरी मला जेव्हा हा निरोप आला की बाबांची जयंती आज आहे आणि त्यांच्यासाठी दोन शब्द आपल्याला त्या ठिकाणी त्यांची श्रद्धांजली प्रत्यर्थ नसेल पण त्यांची स्मरण म्हणून, बाबांचं स्मरण आणि बाबांच्या असलेले जे गुण आहेत त्याच्यापैकी 5-10% जरी आपल्यामध्ये बाबांनी आज या दिवशी आपल्याला दिलेत तरी नक्कीच आपण कृतकृत्य होऊ आणि या समाजाला, या कामगारांना आपण न्याय देण्याची भूमिका जी बाबांनी आम्हाला नेमून दिली त्या पद्धतीने आम्ही नक्कीच यापुढेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच नेमून दिलेल्या त्या सर्व तत्वांनी आम्ही पुढेही या इंटकचं नाव तसंच करू. माझे आजचे सवंगडी बरोबर आहेत त्यांच्या सह आजही आमचा प्रयत्न राहील. बाबांची आठवण करताना मला रोटेसारखा एक माझा चांगला माझा मित्र आहे, सहकारी आहे, जी डी चव्हाण आहे, बी टी जाधव आहे, कांबळे आहे, असे कितीतरी माझे सहकारी आहेत की ज्यांच्या भरोश्यावरती ही इंटक संघटना या चालू आहे, पुढेही चालणार आहे. आणि बाबांचा मी या आजच्या दिवशी एक त्यांच्या जयंतीच्या दिवशी बाबांकडे मी आशीर्वाद मागतो की बाबा हिच्या इंटक संघटनेला तुम्ही आशीर्वाद देऊन हिचं पुनरुज्जीवन किंवा हिच्यामध्ये थोडं आणखी एनर्जी तयार होईल अशा प्रकारचा आम्हाला आशीर्वाद द्या. आणि आजच्या या दिवशी पूर्ण इंटक संघटनेतर्फे मी व माझे सर्व सहकारी आपल्याला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.